बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा मराठवाड्यातील एका छोट्याशा खेड्यात कलावतीचा जन्म झाला अठरा विश्व दारिद्र्यात ही मुलगी कला कलाकलाने वाढत गेली शेजारच्याच गावच्या एका इस्माशी विवाहबद्ध झाली तशी ती अडाणीच होती त्यामुळं नवऱ्याचं आणि तिचं पटेना झालं त्यानं मात्र पूर आलेल्या नदीत तिला फेकून दिलं भुळी बाबडी ही पोर पार घाबरून गेली नदीच्या पाण्याबरोबर गटांगड्या खात जाऊ लागली पण तिचं नशीब बलवत्तर होतं देव तारी त्याला कोण मारी नदीच्या पात्रात एक बाबळीचं झाड पडलेलं होतं त्याच झाडाच्या फांदीला तिनं धरलं आणि मोठ ओरडू लागली वाचवा वाचवा मला वाचवा गोराख्यांनी तिचा आवाज ऐकला व ते धावतच आवाजाच्या रोखानं निघाले त्या ठिकाणी पोहोचले पाहतात तर काय एक स्त्री नदीच्या पात्रात वाहून आलेली बाबळीच्या फांदीला धरून टाहो फोडत होती आपला जीव वाचवण्यासाठी मत्तीचा हात मागत होती त्या गुराख्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिला बाहेर काढलं तिचा जीव वाचवून आईबापाकडे नेऊन सोडलं आपल्या पोरीचं वाटोळ झालेलं पाहून आईबापालाही फार वाईट वाटलं त्यांच्या आयुष्यात परत एकदा वादळ उठलं डोळ्यात अश्रू दाटलं पुरीच्या भावी आयुष्याशी त्यांना काळजी वाटू लागली भावकीनं सांगितलेली एक युक्ती त्यांना पटली सर्वानुमते कलावतीचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मध्यस्थी पाहुणा पश्चिम महाराष्ट्रातील एका गावी गेला कलावतीच्या आत्याच्या घरी तो पोहोचला तिच्या जीवनाचा पाडा त्यांना आत्यासमोर वाचला आत्यालाही त्या, त्या पाहुण्याचा विचार पटला व दामूच्या दुसऱ्या लग्नाचा बाजा वाजला दामूची पहिली बायको मेली होती त्यालाही जोडीदारणीची गरज होतीच परत एकदा कलावतीला हळद लागली घाई गडबडीत लगीन झालं बाळीचं कुंकू शोभून दिसू लागलं तसे ते दोघे भोळसरच होते घरात खायचे वांदे होते कसण्यासाठी जमिनीचा तुकडाही नव्हता त्यामुळं पोटाच्या तुकड्याचा त्यांच्यापुढे प्रश्न होता दामू वाण्याचा असतानाही कोळ्याचं काम करीत होता शेजाऱ्यांच्या घरी घागरीनं पाणी भरत होता तर कलावती घरोघरी झाडलोट भांडीकुंडी करत होती तेव्हा कुठे पोटाला भाकरी मिळत होती कुणी पसाबर धान्य शिळपाकं वाढत होतं आणि त्यावरच हे जोडपं दिवस काढत होतं दिवसामागून दिवस गेले आणि कलावतीलाही दिवस गेले देवानं तिच्या पदरात दान दिलं कलावती आई झाली होती तिला एक मुलगा झाला होता त्याचं नाव सत्तू ठेवण्यात आलं अंगाईचे स्वर अस्मंतात दूर दूर गेले जो जो रे बाळा माझ्या तुरे लढीवाळा पाळण्यात निजरे लागे मज लळा आपल्या लेखराकडे पाहून ती आणखीनच झटू लागली काबाड कष्ट का करू लागली परिस्थितीशी झुंबू लागली गावातील बऱ्याच घरी कलावती झाडलोट व भांडी धुण्याचं काम करीत होती त्यातल्या त्यात, त्यात शेजारील नाना पाटलाच्या घराशी तिचे जास्त संबंध होते नाना पाटलाची कारभारीन कबी तिच्यावर लईच माया करीत होती दोघींची घनिष्ठ मैत्री होती सकाळ संध्याकाळचा चहा ती थच घ्यायची आणि त्या बदल्यात झाडलोट करायची भांडी धुवायची आणि आपला नवरा व लेकरासाठी कोरड्यास न्यायची कलावती रात्रीचा दिवस करीत होती रात्रभर उकळाला मुसळाची ओळख घडत होती कबीच्या घरी रात्र रात्रभर ती बेटकं सडत होती त्या बदल्यात तिला कधी तुरीची तर कधी हरभऱ्याची चिपटभर डाळ मिळायची बिचारी आपल्या भोळ्या बाबड्या नवऱ्यासाठी व लेकरासाठी ती रात्रंदिवस दिवस पाळायची दामूही तिला मोलाची साथ द्यायचा कधी पाणी वाहून तर कधी रोजानं जाऊन पसा कुडता आणायचा सर्व काही कष्टाचं होतं जीवनभर तिच्या हातून सुटलं नाही जातं त्या ओव्या ती गीतं ती नेहमी गायची मनोभावे देवापुढे ही भक्ती फुले व्हायची आणि सत्तूच्या सुखाचं स्वप्न अशा गरिबीतसुद्धा पाहायची का असं ना पण ती मनमोकळी होती दुसरंही बाळ जन्मलं तिच्या पुटी तोही मुलगाच होता औदुंबर त्याचं नाव पण फार काल तो जगला नाही आणि म्हणूनच की काय ती सत्तूवर आणखीनच माया करू लागली सर्वांची प्रेमानं वागली तिचं वय वाढत होतं तसा सत्तूही वाढत होता ती काळ्याची पांढरी झाली होती दात कवळी निम्मी मोकळी झाली होती पोटात आग पडली की ती कभीकडं जायची आणि लाडं लाडं म्हणायची कबे घर झाडून काढू का झाड की असं कबीनं म्हणतास ती सारे घर पटापटा झाडायची व परत लगेच म्हणायची कभे भांडी धुवू का धु की तशी चुलीतल्या राखनं घसा घसा भांडी घासून धुवायची फक्त कब्बर चहाच्या कोरबर भाकरीच्या आशेनं कभीभूती घुटमळायची तर कधी कबी बरोबर बिनसलं की दुसऱ्याच्या घरी कामाला जायची फक्त दोन तीन दिवसासाठीच गालावर हा राग दिसायचा तुझं माझं जमाना आणि तुझ्या वाचून करमना असाच तिचा आविर्भाव असायचा परत वरमून दबक्या पावलानं कभीजवळ यायची मागलं सार विसरून उजवा हात हलवीत जुन्या नागिन चित्रपटातील गाणं गायची मन डोले मेरा तन डोले रे मेरे दिल का गया करार रे कौन बजाय बासुरिया हा एकमेव चित्रपट तिनं पाहिला होता आयुष्याच्या मध्यांतरीलाच तिच्यावर आभाळ कोसळलं तिच्या कपाळीचं कुंकू पुसलं गेलं हातातील हिरव्या बांगड्या फुटल्या गळ्यातील काळा पोत तुटला गेला वय वाढलेला गाल बसलेला छातीचा सापळा उघडा पडलेला दामूदाचा तिचा नवरा तिला सोडून गेला होता तिनं हंबरडा फोडला होता दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता तरीही ती जगत होती आपल्या एकुलत्या एक, एक लेकरासाठी आभाळा एवढं दुःखाचं ओझं डोक्यावर घेऊन आपल्याच नादात सत्तू तारुण्य अवस्थेत आला होता गल्लीतील मोठ्या घरातील पोरांशी त्याची मैत्री जमली होती आणि आयुष्याची दिशाच बदलली पहारेकरी बाप हयात नसल्यामुळे तो मोक्काट वागू लागला फरद्या बाळ्या शंकऱ्या या पोरांच्या नादी लागून तो बिघडला वय वाढल्यामुळं कलावतीची आज कला माय झाली होती ती तोत्रे आवाजात कबीला म्हणत होती कबी सत्यालाच हलकटपणा करायला लागलाय मग घाल की त्याला आहे सन पोरग वयात आलय हलकटपणा करणारच की संगत गुण ना सोबत गुण बिघडल नाही तर काय होईल कबीनं ठणकावून तिला सांगितलं काय करू म्हणतेस विचार करत कलामाय म्हणाली टाककी वाजवून कर दोनांच चार हाताने हु मोकळी मग लागेल ला आपणच रांग केला कबीन कलामायला वाट दाखवली आणि उरलं सुरलं दात दाखवीतच कलामाय म्हणाली थांब टाकतीच उरकून आता असं म्हणून कलामाय कामाला लागली ह्या पाहुण्याला विचार त्या पाहुण्याला विचार हर एक प्रयत्न करून तिनं सत्तूचं लगीन जमिवलं पोरगीही शहरातली व सुशिक्षित मिळाली तालुक्याच्या ठिकाणी सत्तूचं लगीन झालं सुनेनं लक्ष्मीच्या पावलानं ग्रहप्रवेश केला काही दिवसातच कलामायला धडा दिला लगीन करून घरात इगीन आणलं होतं इतकी दिवस आईचा असणारा सत्तू आज बायकोचा झाला होता तिच्या तालावर डोलत होता सुनेला फाटकी तुटकी चिंदी नसणारी व गावंडळ बोलणारी सासू नको होती नव्हे तिला खेड्यात राहायचंच नव्हतं तिच्या दृष्टीनं खेड्यातील माणसं वेळी होती आणि म्हणून तिनं विस्तारा उचलला आणि नीट शहराकडे धाव घेतली सत्तूही मुखाट तिच्या पाठीमाग गेला आपल्या जन्मदात्री आईला वाऱ्यावर सोडून ऐष आरामाचं जीवन जगण्यासाठी शहराकडे कलामाय मात्र रडत होती आपल्या पाच पत्र्याच्या खोलीत बसून नशिबाला दोष देत होती अशा संकटाच्या काळात कबीनं कलामायला धीर दिला तिला आचार घास भरवलं पण बिचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळली होती तिचं वय झालं होतं त्यात लेखासुनेचं सोडून जाणं हा तिच्या मनावर आघात होता त्यातच ती आजारी पडली तसा कबीनं सत्तुलाने रोप पाठवला कलामायला हीच आजारी हाय तिला घेऊन जा एका निरोपात काय सत्व आला नाही तेव्हा निर्वाणीचा निरोप कबीनं पाठविला तसा तो आला व आपल्या आईला शहराकडे घेऊन गेला पण सुनेला सासूचं रुग्णाईत घरात राहणं पसंत नव्हतं ना तिला चांगल्या दवाखान्यात दाखवण्यात आलं ना तिच्यावर नीट उपचार करण्यात आला उलट तिला तशा आजारात ही झेंडूची फुलं तोडण्यासाठी रोजंदारनं पाठवण्यात आलं तसा तिचा आजार वाढतच गेला ती अंतरुणावर खिळून पडली संडास उलटी लघवी फाटक्या लुगड्यातच होऊ लागली सत्तूची बायको चिडचिड करू लागली एकतर हिलाच राहालवा नाहीतर मी तर, तर, तर जाते आपला अंतिम निर्णय तिनं सत्तूला सांगितला तशी इकडं आळ आणि तिकडं विहीर अशी त्याची अवस्था झाली शेवटी बायकोचं पारड जड झालं त्यानं आपल्या लाडक्या प्रियेसाठी आईचा त्याग करायचं ठरवलं तिला चार घास न भरवताच उचलल्यानं कबीच्या दारातील पायऱ्यावर आणून टाकलं हिला घरात नेहून टाक असं कबीला सांगून सत्तो आपल्या भोळ्या बाबड्या आईकडे न पाहता निघून गेला दारासमोरील शेळेवर पडलेली आपली मैत्रीण पाहून कबीचा ऊर भरून आला ती भावना विवश होऊन तिला उठवू लागली तिथंच तिला उठवून बसवलं तिच्या तोंडावर पाणी मारलं आपल्या पदरानं तिचं तोंड पुसलं तिला गदा गदा हलवू लागली कलामाय ए कलामाय उठ की बोल की माझ्याशी मी मी तुझी कबी पण कलामाय काय बनावर नव्हती ती शेवटच्या घटका मोजत होती तशाही बेशुद्ध अवस्थेत अडखळत तिचे ओठ हलत होते सत्त सत्त आगे तो गेला की मेला तुला मरणाच्या दारात टाकू असं म्हणतच दोघे तिघीने तिला उचललं तिच्या खोलीत आणलं आणि जमिनीवर झोपवलं तिचं लुगडं संडास उलटीनं घाण झालं होतं ते कबीनं पुसून घेतलं व वा घरी जाऊन वाटेत दूध आणलं चमच्याभर दूध तिच्या जिबेवर सोडलं पण ते तरण तिला घोटलंच नाही तिची गात्र न गात्र शांत झाली होती तिचे मोठमोठे पांढरे शुभ्र डोळे सताड उघडे पडले होते शरीराची हालचाल बंद झाली होती तसा कबीनं मोठ्या ना बरडा फोडला कलामाय अग कलामाय अशी का सोडून गेलीस ग आता माझ्या घरचा चहा भाकरीचा तुकडा कुणा लागत येऊ भाकरीसाठी माझ्या भोती घेरट्या घालायचीस रात्रंदिवस पोटाला पीळ पाडलास आता तुझ्याशिवाय मी कशी जगू ग माझ्या सखीला कुठं शोधू ग पाठीला उशी देऊन कलामायला भिंतीला बसवण्यात आलं सत्तूला निरोप धाडण्यात आला बराच वेळ वाट पाहिली पण सत्तू काय आला नाही तशी नाना पाटलांनी उरका उरक करण्यास सुरुवात केली पोत्याची झुळी तयार करण्यात आली तोपर्यंत इतर बायांनी व कभीनं कलामायला पाटावर बसवलं तिला गरम पाण्यानं आंघोळ घातली आयुष्यातील तिची पहिली आणि शेवटची ही साबणाची आंघोळ होती कबीनं आपल्या ट्रंकीतील नवं कोर लुगडं तिला नेसवलं तेही लग्नानंतर पहिल्यांदाच ती नेसली होती तिच्या डोक्यावर पदर घालण्यात आला तसं कबीनं रडत रडत तिच्या गालावरून आपला हात फिरवलं व म्हणाली आता कुठे भेटशील ग माहे नाना पाटील व इतरांनी तिला उचलून झुळी झोपवलं चौघा जणांनी झुळी उचलली तसा जंगमाने शंख वाजवला ओम वल्लभ शिवाय ची गर्जना झाली प्रेत यात्रा स्मशानभूमीत आली तिथं एक गर्दाड घेण्यात आली होती त्या गर्दाडात मीठ ओतण्यात आलं नाना पाटलाने तिला पाणी पाजलं तिला मिठावर झोपवण्यात आलं शंभू महादेवाचं नाव घेऊन तिच्या अंगावर शेवटची माती लोटण्यात आली तरी पण सत्तू काय आला नव्हता जिच्यामुळं त्यानं आयुष्यात आनंद लुटला त्यानेच तिला दूर लोटलं होतं बायकोसाठी विसरला होता तो नाती गोती तिसऱ्या दिवशी मात्र जगाच्या लाजे काज सत्तू आईच्या मातीला आला होता लोक त्याला नावं ठेवत होते त्याची फॅशनेबल बायको लांबूनच सर्व काही पाहत होती आया बाया कुजबुज करीत होत्या तिला पाहून नाही ते बोलत होत्या डोळ्यावर कातडं ओढून त्यानं आईची माती लोटली आणि परत निघाला तशी कबी म्हणाली वा पोरा वा नाव कमावलंस आयुष्यभर ती बिचारी तुझ्यासाठी कुजली राब राब राबली शिळं पाक तुकडं प्रसंगी पाण्यात भिजवून खाल्लं तिथं पण तुला मात्र ताजं भरवलं आणि आणि ती मरणाच्या दारात असताना तिला तू दारात आणून टाकलंस अरे ती तुझी आई होती शेवटच्या श्वासापर्यंत ती सत्तू सत्तू म्हणत होती र तरीही तू आला नाहीस तुझं नाव घेतच तिनं ना आपला जीव सोडला अरे तू मात्र बायकोचा शब्द नाही मोडलास ती तुझ्या घराची शीळ होती र शीळ तसं सत्तूच्या बायकोनं तोंड वाकडं केलं सत्तू मात्र खाली मान घालून उभा होता निशब्द काहीच बोलत नव्हता बायकोनं त्याच्याकडे डोळं वटारून पाहिलं आणि मानेनं खुनावलं तसा तो तिच्या पाठीमागून निघून गेला कबीला मात्र कलामाईशिवाय कर्मना झालं तशी ती तिच्या खोलीत गेली खुलीत एक पत्र्याचा डबा होता तो तिनं उघडला आणि पाहते तर काय त्या डब्यात उखळात कांडलेले वाळक्या भाकरीचे तुकडे होते तिला कलामायचा चेहरा दिसू लागला तिचा कंठ दाठून आला कलाम्हाय कलाम हय कलाम म्हणून ती ओक्सा बोक्शी रडू लागली त्या कबीची मती कुंटीत व्हावी डोळे दिपावेत अशी कलामायची जीवन कहाणी घडली माय माझी जात्याची ओवी गाई ओठी पुन्हा व्हावा जन्म या मायेच्याच पोटी माय माझी पण पण सत्तूला मात्र कला माय कळत असून ही बायको पुढं नाही कळली आज मात्र अधिमधी तो गावाकडे येतो आईची आठवण आली म्हणून नव्हे तिच्या पाच पत्र्याच्या खोलीला गिराईक बघण्यासाठी अशीच होती ही साधी बोळी माय नावाप्रमाणच कलावती कलामाय आणि म्हणूनच म्हणतो पाडसाचा ध्यास घराचा या श्वास लक्ष्मीचा वास आई माझी राबता हात देवाऱ्याशी नात दिव्याची या ज्योत आई माझी म्हाताऱ्याची काठी दही दुधाची वाटी तुप्पसाखरीची रोटी आई माझी पुनवेचं चांदनं मनाचं गोंदनं जन्माचं रांदन आई माझी संसारी इंजन सोयऱ्याचं रंजन संसारी इंजन सोयऱ्याचं रंजन सृजन सज्जन आई माझी आणि ती आई तुम्हाला कळली पाहिजे वळली पाहिजे मित्रांनो थोडक्यात आई वडिलांना रे बाबांनो मातृदेव पितृदेवो भव धन्यवाद धन्यवाद आमच्या श्रोतेमित्रांना एक नम्र विनंती खूप मेहनतीने आमच्या टीमने झोका घे भरारी या महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे हे संपूर्ण ॲप आता झोका घे भरारी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि तेसुद्धा पूर्णपणे मोफत कृपया आमचे झोका घे भरारी हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि आपल्या संपर्कातील विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवावे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद